आपण आज अशोकाच्या झाडाची माहिती घेऊया. मोठमोठ्या सोसायटीच्या भोवती, बंगल्याच्या भोवती शोभेसाठी ही झाडं लावली जातात. ही झाडं कशी येत असतील? ह्याला बिया येतात का? तर हो, ह्या झाडाला बिया येतात. तर ह्या झाडाची उंची 25 ते 40 फूटसुद्धा असू शकते. हे ते अशोकाचं झाड नाही जे सीतामातेला त्या झाडाखाली बांधून किंवा डांबून ठेवलं होतं. ते औषधीय झाड होतं, हे ते झाड नाही. ह्याच्या फांद्या अशा खाली झुकलेल्या असतात. ह्या झाडाला फळे आणि फुलेसुद्धा येतात. हे झाड छाटायचं नाही आहे. छाटलं की ह्याची उंची वाढत नाही. ह्याला खूप ऊन लागतं आणि पाणी फक्त आठवड्यातून एकदा घातलं तर सुद्धा त्याला बास होतं. ते ह्या झाडाला अशी गुच्छानी फळं येतात. जुलै ते ऑगस्ट ह्या कालावधीमध्ये याला अशी फळं येतात. ही खूप फळे पक्ष्यांनाही आवडतात. ही पिकली की अशी जसं पिकलेलं जांभूळ असतं त्या पद्धतीनं हे दिसतात. याला कोकिळा खूप आवडीनं खाते. पक्षी जेव्हा फळे खातात आणि बिया त्याच्या खाली अशा पडतात. ह्या वाळलेल्या बिया आहेत. अशा पद्धतीनं त्या दिसतात वाळल्या की. त्या मी गोळा केलेल्या आहेत. एका पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या माती आणि कोकोपीठ घालून मी ती फळं अशी 5-6 एका पिशवीमध्ये बिया टाकलेल्या होत्या. त्यातली 2-3 तर उगवून येतातच येतात. हे बघा त्या फळाला किती छान कोंब आलेला आहे. हे माझं 1 महिन्यातलं झाड आहे बिया टाकल्यापासूनचं. हे 1.5 महिन्यातलं एकदा ते वाढीला लागलं की खूप जोमानं वाढते. एक छोटंसं मी पक्ष्यांना भांडं ठेवलं होतं पाणी पिण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडीशी माती पण होती, कुंडीमध्ये मी घातलं होतं. त्याच्यात तो बी पडलेला होता, त्याच्यातसुद्धा ते झाड आलेलं आहे. हे पण माझं 1.5 ते 2 महिन्यातलं झाड आहे. त्या बियापासून पडलेल्या बियापासूनच ही झाडं माझी आलेली आहेत. बागेत माझ्या झाडं आहेत. त्या एक मी काढून दाखवते तुम्हाला. त्याच्या मुळ्या अशा खोल गेलेल्या आहेत. खूप छान झाड वाढतं ते. हे मागच्या जून महिन्यात मी लावली होती. पिशव्यामध्ये प्लॅस्टिकच्या झाडं लावली होती. इतकी छान त्याची वाढ झालेली आहे. खूप जोमानं वाढ झालेली आहे त्या झाडांची. धन्यवाद.